बेळगावमध्ये 95व्या अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलनाचं उद्घाटन राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या हस्ते झालं. उद्घाटन सोहळ्याला मुख्यमंत्र्यांनी गैरहजेरी लावली होती. नाट्य संमेलनाचे मावळते अध्यक्ष अरुण काकडे यांनी नव्या अध्यक्षा फैयाज यांच्याकडे अध्यक्षपदाचा कार्यभार सुपूर्द केला. बेळगाव नाट्य संमेलनाच्या उद्घाटन सोहळ्यात गोंधळाचं नाट्य घडलं. महाराष्ट्र एकीकरण समितीच्या कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी करत सीमावासियांच्या लढ्याकडे लक्ष देण्यासाठी निदर्शनं केली. सीमावासियांना हक्काचं व्यासपीठ मिळावं अशी मागणी यावेळी करण्यात आली. भालचंद्र नेमाडेंना ज्ञानपीठ पुरस्कार मिळाला यावरून राज्यात सांस्कृतिक आणि साहित्य क्षेत्रात अच्छे दिन सुरू झाले असल्याचं मुख्यमंत्री फडणवीस यांनी नाट्य संमेलनात बोलताना सांगितलं. मुंबईचा मास्टर प्लॅन तयार करताना रंगभूमीसाठी जागा ठेवणार असल्याचंही त्यांनी सांगितलं. अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेचे अध्यक्ष मोहन जोशींवर धक्कादायक आरोप झालेले आहेत. 25 लाखांचा निधी त्यांनी अडवला असा आरोप रंगमंचीय कलाकार संघटनेनं केलेला आहे. राज्य सरकारनं दिलेला निधी मिळालाच नाही असा आरोप त्यांनी केलाय. राज्यातील भाजप शिवसेना युतीच्या सरकारला 100 दिवस पूर्ण झालेत. मात्र 100 दिवस होत असतानाच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी टोलच्या मुद्द्यावरून यूटर्न घेतलाय. टोलमुक्त महाराष्ट्र ही आमची संकल्पना आहे, मात्र टोलमुक्त महाराष्ट्र करू असं घोषणापत्रात कुठेही म्हणता नव्हतं अशी बळती मुख्यमंत्र्यांनी मारली आहे. भाजप प्रदेशाध्यक्षपदाची जबाबदारी स्वीकारल्यानंतर आपसाहेब दानवे यांनी नाशिकमध्ये घेतलेल्या पहिल्याच मेळाव्यात पदाधिकाऱ्यांना चांगल्याच कानपिचक्या दिल्या. सोबतच आपल्या नेहमीच्या खुसखुशीत भाषणाच्या शैलीतून उपस्थितांना कामाला लागण्याच्या सूचनाही त्यांनी केल्या. राज्यातल्या विविध राजकीय पक्षांचे आमदार भाजपमध्ये येण्यासाठी इच्छुक आहेत असं सांगणारे भाजप प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे काँग्रेसमध्येच प्रवेश करणार होते असा गौप्यस्फोट काँग्रेस प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे यांनी नागपूरमध्ये केलाय. तर बुडत्या जहाजात कोण कशाला जाईल असा खरभरी टोला रावसाहेब दानवे यांनी माणिकराव ठाकरेंना नाशिकमध्ये लगावलाय. एमआयएमचे आमदार अकबरुद्दीन ओवेसी यांच्या मुंबईतल्या प्रस्तावित सभेला मुंबई पोलिसांनी परवानगी नाकारली आहे, त्यामुळे ही सभा रद्द करण्यात आली आहे. एमआयएमचे मुंबईतले आमदार वारिस पठाण यांना भायखळा विधानसभा मतदारसंघातून निवडून दिल्याबद्दल ही आभार सभा आयोजित करण्यात आली होती. पुण्यात बोलवण्यात आलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या 2 दिवसांच्या संमेलनामध्ये मोदी सरकारवर टीकेची झोड उठवली गेली. लोकसभेपाठोपाठ विधानसभा निवडणुकीतल्या दारुण पराभवानंतर पक्षाला पुनरुज्जीवित करण्याचा प्रयत्न या शिबिरातून केला जातोय. पालघर जिल्ह्यात स्वाईन फ्लूनं एकाचा मृत्यू झाल्याची घटना ताजी असताना आता ठाण्यातही एका 51 वर्षीय व्यक्तीला स्वाईन फ्लूची लागण झाल्याची माहिती समोर आली आहे, त्यामुळे आरोग्य यंत्रणा खडबडून जागी झाली आहे. नागपुरात थैमान घालणाऱ्या स्वाईन फ्लूचा नाशिकमध्येही शिरकाव झाला आहे. नाशिक जिल्ह्यातल्या भगूर गावात राहणाऱ्या महिलेचा स्वाईन फ्लूनं मृत्यू झाला. त्यानंतर जिल्हा शासकीय आणि महापालिका रुग्णालयामध्ये औषधांची सोय करण्यात आली आहे. यंदा नवी मुंबई महापालिकेची 5वी निवडणूक एप्रिल महिन्यात पार पडणार आहे. याकरता प्रभाग रचना आणि आरक्षणासाठीची सोडत विष्णुदास भावे नाट्यगृहात पार पडली. पालिकेसाठी यंदा 111 प्रभाग निश्चित करण्यात आले आहेत. तब्बल 56 प्रभाग महिलांसाठी राखीव ठेवण्यात आले आहेत. औरंगाबाद महानगरपालिका निवडणूक एप्रिल महिन्यात होत असून त्यासाठी जे आरक्षण सोडत काल झाली यामध्ये सर्वच पक्षांच्या दिग्गज नगरसेवकांना जोरदार झटका बसला. उपमहापौर यांच्यासह सर्वच पक्षातील बड्या नगरसेवकांचे वॉर्ड राखीव झाल्यानं अनेकांना आता दुसरा वॉर्ड शोधण्यासाठी कामाला लागावं लागणार आहे. पिंपरी चिंचवड महापालिका हद्दीतली अनधिकृत बांधकामं नियमित करण्याच्या आश्वासनं मुख्यमंत्र्यांपासून इतर अनेक भाजप नेते देत आहेत. मात्र मुंबई उच्च न्यायालयानंही बांधकामं तोडण्याचे आदेश महापालिकेला दिले आहेत. पिंपरी चिंचवड शहरात तब्बल 66,000 अनधिकृत बांधकामं आहेत, त्यापैकी केवळ 825 अनधिकृत बांधकामांवरच कारवाई करण्यात आलेली आहे. ठाण्यामध्ये अल्पवयीन मुलीचा भर रस्त्यात विनयभंग करणाऱ्या 3 गुंडांना चोप देण्याचे ठाणे शिवसेना महिला आघाडीचे प्रयत्न ठाणे पोलिसांच्या सावधानतेमुळे टळले आहेत. घोडबंदर भागात गुंड त्रिकुटानं 16 वर्षांच्या मुलीची छेड काढली होती. त्याला विरोध करणाऱ्यांना त्यांनी तलवारीनं धमकावलं होतं. आंगणेवाडीच्या भराडी देवीच्या जत्रेला मोठ्या उत्साहात आणि भक्तिमय वातावरणात सुरुवात झाली आहे. भराडी देवीचं दर्शन घेण्यासाठी भक्तांची मोठी गर्दी पाहायला मिळते. मुंबईतून अनेक चाकरमानी आई भराडी देवीच्या दर्शनासाठी आंगणेवाडीमध्ये दाखल झाल्यात. सामान्यांसह राजकीय नेत्यांनाही आई भराडी देवीच्या चरणी गारहाणं मांडलं.
चंद्रपूर शहरातील एका मुलीच्या अनुदानित वसतिगृहात संचालकाने चालवलेल्या लैंगिक छळाचं प्रकरण समोर आलेलं आहे. पीडित मुलीनं सततच्या जाचाला कंटाळून पोलीस तक्रार केल्यावर आरोपी संचालक महादेव पुनवटकर याला अटक करण्यात आली आहे. भारत भेटीवर आलेल्या परदेशी पाहुण्यांनी असल मराठमोळ्या लेझिम नृत्याचा आस्वाद घेतला. नाहूरमध्ये ऑस्ट्रेलियाहून आलेल्या विद्यार्थ्यांना महाराष्ट्रातला लेझिम प्रकार इतका भावला की त्यांनी चक्क आपल्या हातात लेझिम घेऊन फेर धरला. वर्षातून एकदा भारत भेटीवर येऊन हे पाहुणे भारतीय पारंपरिक नृत्यकला शिकण्याचा प्रयत्न करतात. नॅशनल एज्युकेशन फाउंडेशनच्या वतीनं आयोजित एनड्युरो स्पर्धेच्या थराराला पुण्यात सुरुवात झाली आहे. विविध गटांमध्ये एकंदर 128 स्पर्धक यात सहभागी झाले होते. सह्याद्रीच्या दऱ्याखोऱ्यांमधून घोंगावणारा वारा अंगावर घेत वेगाशी स्पर्धा करणारी 2 दिवसांची ही स्पर्धा असणार आहे. त्यासोबतच ट्रॅकिंग, नदी पार करणं, कायाकिंग, रायफल शूटिंग अशा वेगवेगळ्या आव्हानांना सुद्धा यात सामोरं जावं लागणार आहे. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.